हेलो भाई अपने पास भैस है बेचने की और एक गाय है चल बर देख बोला मग कुछ लफले का तो काम नहीं बा तो लफडे लफले का लात लाता बा मेरे को भी एक दिन हो बैठाया बिना भाड़े खोली में तू है लफडे का नाही ना नाही ना बाबा अरे लफडे जमीन लफले लय दिवसा सोडले हे मी वागायला बाय को वाघेला हे मा सायन देलाय मले हे बाबा बापा आपली महेश दिसेन की नाही एवढी मला मागेची महेश बापा भर दिवसा लांबोली आता पोलीस कंप्लेंट दिली आता बोन आता पोलीस वाले काय करतात त्यावर जायचे आता अ मी काय म्हणून राहिली तुम्हाला पोलीस आहे पोलिसांची हो जबाबदारी पार पाडते ना पाहिजे नसते आपली महेश पण कसं आपले काम आहे आपली एवढी मला मागेची महेश आहे तुम्ही कसं बाजारा जा आणि आपली महेस धुंदा प्रशांता तू एक नंबर गोष्ट केली हा बाजार धामल्या पुरतात कोणा कोणा बाजारले तू इकेले आणि नस की नाही चल बाजारात थांबवल तुम्ही आता किती बाजार आहे आता अरे आजचा तर असल गावचाच बाजार आहे तुम्ही पहिले असल गावलेच जाऊन पाहता आजचा तर असल गावचा बाजार आहे आणि बुधवारी कुर्याचा आहे गुरुवारी खामगा किंवा मग मोताळा जाऊ आणि शनिवारी वरवर जाऊ असे चार पाच दिवस बाजार फिरा लागतात एक पुरा हप्ता जाधी यायच्या मग काय होते चार पाच दिवस नाही आठ दिवस गेले चालतील याच्यात पण कसं म्हैस किती महागाची आहे आपली एका लाखाची म्हैस आहे ना गमत आहे काय म्हशीच जाऊ द्या पण तो चोट्टा हाती लागला पाहिजे आणि कस म्हैसे दिसली पाहिजे बा आपले असं म्हणणं पण तुम्ही कि नाही जा बा लवकर आता आज असल राजा बाजार आहे लवकर तयारी करा निघा आता थांब मग एखादी जोडी गेली बाऊ गे जाऊ नजर आलो आता चांगली एखादी चांगले टाप जोडी आणतो बाजारातून तुमचं तुम्ही पहा मला काही विचारू नका ते जोडी पहा काही पहा पण म्हैस बी पाय जा नाहीतर मग काय जोडीच्या स्नादी लागसान म्हैस पाय जा बाजार मी जातो आता गावात मोशीरामले घेतो दगडूले घेतो त्याच त्याच झाडाला म्हणजे गाडी आटो केलं चालले बस करता माझी गाई गेली काही सुद्धा एखाद्या नुकसान झालं का माझ्या गाय दिसली गाली नेली त्या काय शिक्का होता की नाही आता चांगली गाय दिसली ज्याला टाकची पैसे चांगले तगडे म्हणून त्याने गाडी टाकून नेली भावती

बजारात जायला पुरतील बजारात आपल्या ढोरे थांबल्या पुरतात आपल्याला मायाचा व्यापारी बंदे हे वयक या तू हे वयक आहे आपल्या बाजारही माहित आहेत बंदे कोणाचं काय काही नाही तर बजारी पाहिले आते आणि आपले ढोरे थांबायला आता भाव कधी चालता चला बा बजारली का कंप्लेंट घेतली नोंदवून त्याला सांगितलं बी आपण की थांबलून आणतो बी आता म्हैस गाय न बकरी ह्या तर साऱ्या एक सारख्याच असतात पहिले वयक यायचं कसं हा शिंदे हे ते बरोबर आहे काय फोटो किटो घेतले नाही तुम्ही त्या ढोराचे कोणी फोटो काढते का शिंदे आपल्याला आता ते जे काही मालक आहेत त्या ढोरांचे त्या प्रत्येक बाजारला त्यांना बोलावं लागेल शोधू आपण पण ओळखतील ते असं आपल्याला करावं लागेल आता हो साहेब लवकरात लवकर त्यांना फोन लावा आणि त्यांना सांगा की बाजार बाजारमध्ये या आज आम्ही तिथे येतोय हो साहेब बोल तुम्ही त्यांना बाजार बाजारमध्ये हॅलो हॅलो नामदेव बनमानी बोलत आहेत का हो oh, हो oh, बोला बोला शिंदे बोलतो पोलीस स्टेशन मधून पत्ता लागला का सापडली वाटते शांतता ठेवा ना मी काय सांगतो ते आहे का आधी आम्ही काही तुमची म्हैस वगैरे बघितलेली नाहीये मग त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला बाजारामध्ये यायचं आहे तुमची म्हैस तुमची स्वतःच्या हाताने बघायची आहे कारण की आम्ही काही तुमच्या म्हशीला ओळखत नाही हा आम्ही तुमच्या सोबत सोबत राहू तुम्हाला ते ओळखावे लागेल आज असाल वाजा बाजार त्या बाजारामध्ये तुम्ही या हो येतो ना आम्ही मध्ये येतो हा पण तुम्ही ये जा नाहीतर मग आम्ही जावासाठी मग तुम्ही नाही असं नाही व्हायला पाहिजे हो आम्ही तर येणारच आहे तुम्हाला म्हणूनच फोन केला ना फक्त तुम्हाला तुमच्या ढोरांची शहान इशा करायची आहे ठीक आहे चला मग ठेव तुम्ही फोन हो साहेब साहेब ते येऊन राहिले ठीक आहे ठीक आहे त्यांना येऊ द्या आपण जाऊ आणि बघू आय मुळशीराम भाऊ समाजा मग काय होल्याचाही फोन आला

दगडूला घ्यायला सोबत हा कामाला जायला घरी आहे नाही गेला काय माहित काय सांग कुठे तू जाय दगडूच्या घरी आम्ही आलोच आमतो धोन येतो कपडे मपडे घालून येतो हा तर लोक तुम्ही तयार ना बस स्टँडवर झटका हो ना बाबा आम्ही वेळेला कधी नाही कधी दिसते मित्र आता आम्ही चाललो गाय बाय बैल बाजारामध्ये चला मग आता बैल बाजारची हवा भाऊ कशी असते तर तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओच्या माध्यमातून कसे बैलाचे सौदे होतात काय होते सर्व दाखवतो मी तुम्हाला तर एकच विनंती आहे की चॅनल लाईब करून घ्या आणि पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ बघू नका आणि काय आवडलं ते कमेंट मध्ये सांगा बस संपला विषय चला मग बघा पुढचा व्हिडिओ तुम्ही वसा दगडूच्या गाडीवर किरामभाऊ तुम्ही वसा दगडूच्या गाडीवर समाधान नवले हो तो गारा है। है भी भी चालता येते ना चालू आरवी देडवी गाडी पाडून चांगली चालता येते गाडी आरामशीर चालवत श्रीराम भाऊ टेन्शन ना घेऊन मी न शिकवायला त्यावेळी गाडी चालव ना आज टेन्शन घेऊन राहिल तुम्ही बसा रे मग बस रे गाडा जवळ चल श्रीराम भाऊ मग असं म्हणणं आहे बा आपण चार जण एकट्ट्या फिरल्यापेक्षा दोन दोनचे ग्रुप करू आपण तुम्ही जा मसाळ्यामध्ये आम्ही जातो इकडे मध्ये पाहायला हा बरोबर आहे की नाही चालू ना जातो समाजाने तू जा दोन ग्रुप केले की नाही मग कस बाजार लवकर फायदा करते माणूस लवकर फिरते कुठे काय लवकर समजते मग मन श्राम भाऊ चाला बर काय टाइमपास करू नका चला चाला सटकणी आपल्या ढोर ना आपले फक्त पाणी पाऊस आहे दिवसात कधी पाणी पडेल बोध बोध काही सांगता येत नाही हो हो तुम्ही जा आम्ही इकडे जातो तुम्ही तिकडे जा <laughs> दबल समाधान भाऊ दोन टीमा गेल्या तर आपल्या कसा आता बैल बी पाहिला होता बा नामदेव तुले हुशार आहे खूप हुशार आहे रे बा तू बाबा म्हणतात ना गावात बावन पत्ते ती जोकर आहे त्याच्यापेक्षा पुढचा आहे रे बाबा तू <laughs> अरे तसं करावंच लागते समाधान भाऊ तसं केल्याशिवाय जमते का चल आता आपलं बैल बी पाहिला होता हे बी काम होते आपल्या डोरे पाहिजे काय म्हणजे आता का तुम्हाला सांगून आणन तो बजारात चोट्टा काय बोलत राहणार मुंशिराम भाऊ तुम्ही जांभळा ला लागेल ते चोट्ट कुठेतरी बजारात धबेल आता का होऊ शकत का पाठ्याला जागा नि काय दिसली पाहिजे काय दिसली म्हणजे झालं असं म्हैस नाही दिसली चालते म्हैस आहे धन्नाशेठची करोडपती माणसाची म्हैस आहे त्याला काही गरज नाही पण आता आपलं कसं गरीबी गरीबी काम आपली काय दिसली पाहिजे असं नका बोलू राजा गरीब पण श्रीमंत हा असं आहे दोघायचे हे जायला दोघायचे भेटलो पाहिजे असं म्हणा तुम्ही तुमचं सर्व बऱ्या लागले त्या माणसाला उलट करायला नाही लागले काय भेटणार नाही राजन म्हैसच भेटीन बरं असं होते होते बरं कधी कधी म्हण बाबा सारी दिसलो पाहिजे तू या म्हशीद मी लगेच युसुफ जो जातो आणि नेहमीच करकून टाकू आपण लोवर झटकनी बस येतोच मी बेपाऱ्याला घेऊन येतो तू अटीस थांब माझं असेन कुठे नाही तो मग ताण लागले मुठू आला हवू आला चालला कुठी अटीच थांबतो मी या बेपाऱ्याला आणतो थांबलो तो मामा तो तो ना लाग लाग ओ, मी। या मसाला सारे एक सार एकसारख्याच दिसतात काय कोणाची कोणती समजा आपण तुमचं बरोबर आहे सर्व एकसारख्याच दिसून राहिले ह्या रंगाली रुपाली एकूण <laughs> आहेत ह्या आहो साहेब म्हणून तिला म्हैस म्हणतात कि नाही रंगाली काय म्हणून बोला बोला साहेब कसे काय साहेब बरोबर चोरीगिरीचा माल येलो पण लक्षात जर आलो तर मी तुम्हाला लगेच मग बरोबर लक्षात आलं तर सांगा माल फटक हो हो साहेब सांगतो मी साहेब साहेब बसून घ्या बोलवतो मी तुमच्यासाठी चाय नाही फक्त तेवढा पत्ता काढा एक गाय एक म्हैसा आणि एक बकरी आहे चोरीचं मार्केट मध्ये आली का बा कुठे त्याच्या भुजा करून आला काय इकेले तो पापददर्शन आम्हाला सांगा कळवा तुम्ही आम्हाला हो साहेब ते कुठे गेले ते गावकरी आले ते ना ते कुठे हो साहेब येला ते तेले पो कुठे येत पोलीस वाले एक नवीन धंदा लावला बा जामला जा चला जाऊ मग अजून ही अजून कुठच्याडी आपल्याला जरा देते हो भाई अपने पास म्हैस आहे बेचने की और एक गाय है चल बर देख बोला मग कुठे लपले का तो काम नाही बा तू लपडे लपले का लात लाता बा मेरे को भी एक दिन हो बैठा गा, बिना खोली मी तू हा लफडे का नाही <laughs> ना नाही ना बा लपड्याचं मीन लपलेला दिवसाई सोडले हे मीन मागवायला घेला हे मा सायन दिला मला हे कस बकाड झाली दूध नाही तिच्या खाली आणली केले घेऊन टाक एवढी खूप ताप दिसून राहिले कडे पटारे झाले हे तर राजा समाधान पण किंमत आहे तशी हिंची तगडी विचार बरे बुड्याने काय बुड बा काय किंमत किंमत जोडीची एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार आपल्या बजेटच्या जरूर दुप्पट ना झाले वेळा हे आमचे काय बुड बा काय दाती किती कशी काय असा दातात गोरपे सध्या हा तापच्यात पडवी जिंकलेला आहे गोरे ना टेन्शन नाही वायाचे फुल गॅरंटी मी जास्त होतील बोड जास्त द्या वाटलं तुझं कमी होतील <laughs> जा हो का बा एक लाख वीसास हजार रुपये सांगितले ना कमी जास्त काय एक लाख दहा हजार रुपये होतील भाऊ फायनल त्या भाऊ एवढे मोठे आपल्या काही कामाची नेवा जोडी चला दुसरी थांबलो हो चाल चाल दुसरी भाऊ पहिला नुसतं काय कायदा पाडायला विचारायला येतात का केवढे काय कशाची आहे पाहिलं तरी समजते माणसाला केवढे घे जोडी तर माझ्या फटारले बैला आता यायला फुकट देऊ मी सांगा आता

लागेल दिसून राहिला ना फेल आता जुळणी पाहिजे आपल्याला समाधान भाऊ थांबतो जरा सांग थांब काय किंमत समाधान भाऊ तुमच्या तुम्हाला किंमत फक्त साठ हजार रुपये जास्त नाही पण साठ हजार जास्त राहिले ना अन्न ढोपरा लागेल ना बैलाजा फिरेलाय तो बैल पायात काय मुळेला गेळेल ते नाही ना समाधान भाऊ मुळेला गेळेल काहीच नाही चांगला टापचा बैल जुटून दाखवतो लागलं असत नाही राहू राहू दे काही तू घेतू नको असं वाटलं का चोरी गेरी बा असं काही वाटलं का काही बाजारात काही वाटलं नाही अजून पण आता बदलली राऊंड मारल्यावर समजून कोण आहे सांगा जायला तुमची माहिती का बरं आताच पोट्टी पाठवतो ना मध्ये चक्कर मारेल असला काही डबल दुबेल म्हणजे असा माग पुढं करत असला बरं तो काय समजा चोर असं समजा

दहा हजार रुपये ठेवली किंमत सगळं लागाल का सत्तर ऐंशी हजाराची हजार साठ राहिला हजार चाणस मारून घ्या पुरते नाही हो चाळीस हजार देता मग इसके का कमी होतात ना रे बा कमी होतात ना पन्नास तरी दे बा पन्नास दे ना चाळीस देतो बा हा काय कानकोण करून राहिला गे आपला रेग्युलर अजून दोन हजार वाढून देतो बेचाळीस देतो बा आपले पन्नास दे गड मोक्यावर हा आपण काही घिस घिस करत नसतो मामाचं काम एका झटक्यात असते हा नाना काम आहे आपलं मामाचं कसं एक जबानी काम आहे मामा बोले दाडी भाई ठीक आहे चल ते एक लाख की गड्डी आहे बाकी दे अगले हप्ते आहे आपल्या घर का काम आहे ऊपर आपण विश्वास आहे ना दे रंजे अगले हप्ते देना दस हजार लेकिन ये तो दे दे हाँ? ना भाई हाथ में ही तो यार पैसा ठीक है भाई मैं लेके जाता है ठीक है ठीक है भाई लेके जा, ले जा हम ही जा रहे हैं अरे लवकर झामले हो पाटून फरार लवकर तिथे आले जस्तीन गावकरी लोक पाहिले आणि त्याच्या गावाच बजार आहे नोटीस शाळा भरवली आपण चला लवकर उठून पोया मामा चला चला फक्त काहीच नाही पुरी भाजी खाऊ घालता अर्धा किलो मामा दाबून भूक लागली राजा दिवसभर झाले उन्हा दुब्या राजा

सिर्फ ऐसी हजार में लेके जा अपनी गारंटी के ऊपर है ना <tip> दाती किती थी कैसे <जीगोशे> यार <tip> शलनात ना पावने शलनात ना फक्का भाई दूसरा धुरी त्याग <tip> समंदर को कसला ही घंटा को राया धुरी सांगा शेर ये ना ना माले <tip> इधर आओ ना समंदर भाई <tip> इधर आओ समाधान भाई आपको बताना पड़ता <tip> है हाँ हजार में साठ हजार में कर दो क्या है तो लगा देंगे दो हजार को मार रखना उसमें बराबर लगा दो

पंचा पंचा पर्यत भा हजार एक तो बरबर -बर। भाई उधर चलो बोरा चाहिए साठ हजार बोल रहा साठ हजार में जो क्या बोलो तुम कर लेता नगद पैसा हाँ इधर पैसा मिलेगा उधर क्या काम नहीं बोलो। थी, 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 तू, क्या है कर बरबर संगा शेर बरबर दया नाजार दे, दे दे समाधान तो भाई कम हो रहा ना ना कुछ भी हो रहा है

भाई उधर चलो ये गाय दिखी वो मेरे को तुमने बताया था ना सुबह में ऐसा ऐसा लफड़ा है वो दिखा मेरे को बताया जाता ठीक है तुम आओ मेरा भाई क्या बोल रहा हो करो क्या की बिक्री में बहुत लफड़े हो रहे अभी तो मदन भाई इधर देखी मैंने कहा

टाक पटाराच्या बैला घेता का आपण पटलाच जाऊ काय बोलता का साहेब आपला पटार <laughs> <laughs> गा पटाराचं काम आहे का ते म्हैसन गाय पाहून कुपडे गेली तर साहेब 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 चालेल हो साहेब हो साहेब तिकडे चाला ना गाय म्हैस दिसली तिकडे चाला ना का दिसली का मग लोक लोक दाखवत बरं लोक फोन ऐकतो तो भांडत चाल साहेब साहेब बसा घोडसान त्याले डबल जन चोरीस ने गेली बाईकडे चला मग पावन घड्याचो त्याले कोण आहे काय त चलां साहेब काठीस गप्पा मारता का हे पहिले बता हे मैसूर गाय रासले इतून नेतो चोक्या मत बना त्या बाई खेडे ऊपर से महिने हा महिने मैंने बा काय ऐकत नाही या पोलिसांनी दंडे खाल्ले छे तोंड उघडत नाही गे नाही नाही या सपडे बाई रोज राजा समजान खर सपडे बाई बोलत नाही साहेब आमच्या पोलीस वाले काय आले गोतो ना का बाबा म्हण म्हणून घेतलेले हे हो व्यापारी छोटे व्यापारी साहेब माझ्या जात बा हे खेळून आणले बाम्या <laughs> शिंदे शिंदे त्याची दातखडी काढावी लागते शिंदे हा बर समोर हो साहेब जातो ना

मेरा भतीजा है यार तू मैं ईमानदारी से धंधा करता तू बेमानी करने लगा भाई हाँ ये मेरे रेगुलर कस्टमर है नहीं है गिरे के मेरे मेरे वो पास के लेके जाती है ढोर लोग हाँ तू तो ऐसा कर रहा क्या बोल बोल सही बोल शिंदे तो साइकत नहीं तो चल सपा ने मारा चलो अम्मा आप मार मत मारो मत साहब बोल जल्दी से बोल अम्मा अम्मा बोल जल्दी से बोल चलो मारो मत साहब मारो मत सब मारू मतना बोलना जल्दी बोलना नहीं तो खाएगा ना चाचा बचाओ बचाओ बचा, बताता साहब मैं बताता तुम साब मारो मत पहले झोड़ूंगे मंग बिचारा अब मेरे पे ऊपर पैर मत दो साहब 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 दुख दुख रहा रहा है दूकरा है साँग। अब साँग बताता मैं बताता ओ सोने भी कैसे उसके वो आया था मेरा और रेगुलर कस्टमर है मेरा वो वो ही देता मेरे को ढोर खा से लाता क्या मालूम बा सस्ते मस्ती में मैं ले लेता उससे अच्छा अच्छा सोने भी कैसे खालाएगा तो उसका जरूरत पार, पार पार रे उसको मामा बोलते मामा है वो माना मामा ना हम घातला तो चांग लो कर मुझे बेचा मैंने पैसे दे दिए वो उसको और वो निकल गया कहा गया वो मुझे पता नहीं दे उसके घर जाएंगे अपन कल चलो उसके घर देखेंगे लाइक करा कमेंट्स करा चला पूर्ण बता